10 लोकसभा आणि 10 विधानसभांचा दांडगा अनुभव. शह आणि काठ शहाचे राजकारण, जनतेच्या प्रश्नांना नेत्यांची उत्तरे, समाजकारण आणि राजकारण, मस्त नेते आणि त्रस्त जनता, काय म्हणतो 5 वर्षानं दिसणाऱ्या नेत्यांबद्दल समाज. एक बार फिर से अपने राजनीतिक प्रतिद्वंदियों पर उछाला जाएगा कीचड. काय आहेत सर्वसामान्यांच्या समस्या, जनतेच्या तोंड कुणाला, भाजपचे ना युतीला की काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला. शय और वाद के इस खेल में किसकी बनेगी बात और कौन रहेगा साथी हाथ. प्रत्येक गाव आणि शहर हम आए आपकी समस्या जानने के लिए. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे प्रश्न घेऊन येत आहोत. बघत रहा निवडणूक रणसंग्राम 2019 फक्त विदर्भ न्यूज आणि VCN न्यूज वरती. नमस्कार. सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2019 निवडणूक रणसंग्राम या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 18 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकांना सामोरं जात आहोत. सर्वसामान्यांचे जनसामान्यांचे प्रश्न हे उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनापर्यंत पोचविणे आणि शासनाकडून आलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे, तसेच उमेदवाराचा परिचय हा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचविण्याच्या उदात्त हेतूने निवडणूक रणसंग्राम 2019 या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन आपण VCN न्यूज आणि विदर्भ न्यूजच्या माध्यमाने करतो आहोत. GTPL सेटअप बॉक्स नंबर 72 आणि UCN सेटअप बॉक्स नंबर 81 दररोज बातम्यानंतर बघायला विसरू नका निवडणूक रणसंग्राम 2019. आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि निवडणूक विश्लेषक शशिकांत ओहळे आणि अमरावतीचं एक लाडकं व्यक्तिमत्व, अमरावती शहराचे माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक, तसेच एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचा संपूर्ण जिल्ह्याला परिचय आहे असे मिलिंद चिमोटे. आपण त्यांचं VCN न्यूजच्या या स्टुडिओमध्ये स्वागत करूया. मिलिंद, आपण राजकीय कार्यकर्ते म्हणून आजपर्यंत अनेक निवडणुका पाहिलेल्या आहेत आणि लढवलेल्या पण आहेत, मग काय फरक वाटतो मागच्या निवडणुका आणि ही निवडणूक? नाही, मागची जी निवडणूक झाली त्या निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये राजकीयदृष्ट्या जर विचार केला तर मला काहीही फरक वाटत नाही. उलट मागच्यापेक्षा या निवडणुकीमध्ये भाजपा शिवसेनेची जी ताकद आहे ती अमरावती मतदारसंघामध्ये वाढलेली आहे. म्हणजे राजकीयदृष्ट्या जर तुम्ही म्हणाल तर मला काही विशेष फरक जाणवत नाही. 85 मी सगळ्या निवडणुका, मग त्या लोकसभेच्या असतील विधानसभेच्या असतील, जवळून पाहिल्या आहे. एक फरक जो आहे तो तंत्रज्ञानाचा निश्चितपणे झालेला आहे. फार मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर करून मतदारांपर्यंत पोहोचणं आणि मतदारांचे ओपिनियन तयार करणं हा एक तंत्रज्ञानाचा जो फरक आलेला आहे तो फरक निश्चितपणे या संबंध निवडणुकांच्या याच्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे काम करतो आहे, हा फरक निश्चितपणे. पण राजकीयदृष्ट्या जर विचार कराल तर मला काही विशेष फरक जाणवत नाही. या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य असं आहे की यावेळी पहिल्यांदाच असं होत आहे मला वाटतं की शिवसेना भाजपाचा उमेदवार आहे, पण काँग्रेस आघाडी जी आहे, संयुक्त पुरोगामी आघाडी, त्या आघाडीकडनं इथे अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्यात आलेला. याचा काय फरक निवडणुकीवर? आता गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवावरनं मी आपल्याला एक गोष्ट निश्चित सांगतो की प्रत्येक पक्षाचं एक गुडविल असतं आणि ते गुडविल त्याचं जे सिम्बॉल असतं त्या सिम्बॉलामधून परिवर्तित होत असतं. म्हणजे सगळ्यात पॉप्युलर काय असतं तर त्या पक्षाचा सिम्बॉल असतो. लोकांना अनेकदा पक्ष आठवत माहीत नसतो पण त्याचं सिम्बॉल नक्की माहीत असतं. सो मिसिंग सिम्बॉल जो असतो कुठल्याही पक्षाचा, म्हणजे मग ते मागच्या निवडणुकीमध्ये इथे घड्याळ हे चिन्ह तरी होतं, यावेळेला ते सुद्धा नाही. आणि इतक्या मोठ्या संख्येच्या मतदारापर्यंत सिम्बॉल पोचवणं, सिम्बॉलला पॉप्युलर करणं ही एक फार कठीण गोष्ट आहे आणि ती या निवडणुकीतलं सर्वात मोठं आव्हान आहे असं मला वाटतं. आणि तुलनेने धनुष्यबाण हा गेल्या 20 वर्षांपासून सातत्याने लोकसभेची निवडणूक म्हटल्यानंतर धनुष्यबाणच असतो आणि त्याचा फार मोठा फायदा या निवडणुकीमध्ये भाजपा शिवसेना युतीच्या उमेदवाराला मिळेल असं माझा प्राथमिक अंदाज आहे. लोक असं म्हणतात की शिवसेनेमध्ये थोडासा एक मध्यंतरी रिफ्ट आलेला होता. नारायणराव गुढे यांचा जो रोल होता की जी भूमिका होती ते लवकर पुढे प्रचारात दिसलेले नाहीत. कालपासून कुठे ते सभा अटेंड करायला लागलेले आहेत, पण काय नक्की काय परिस्थिती आहे शिवसेना ही इंटॅक्ट आहे, संघटित आहे?
नाही, शिवसेनेचे तर सर्व लोक आम्ही जे आता प्रचाराची पहिली फेरी जवळजवळ पूर्ण होते याच्यामध्ये अतिशय ताकदीने शिवसेनेचे सगळे लोक उतरले आहेत आणि कुठेही मला असं आढळून येत नाही आहे की शिवसेनामध्ये काही रिफ्ट आहे. आणि मुख्यत्वे करून शिवसेनेचे उमेदवार जरी असले तरी भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, यांनी घेतलेली जी आघाडी आहे ती अतिशय मोठी आहे. म्हणजे जणू काही आपण निवडणूक लढतो आहोत अशा प्रकारची आघाडी घेऊन भारतीय जनता पक्ष पुढे आलेला आहे. सोबत शिवसेनेचे सर्व लोक, म्हणजे गेल्या 20-25 वर्षापासून मी प्रत्येक म्हणजे अगदी वॉर्डाच्या स्तरावरच्या शिवसैनिकांना ओळखतो, तर मला कुठे असं आढळून येत नाही आहे की शिवसेनेमध्ये रिफ्ट आहे किंवा त्यांचे काही कार्यकर्ते वा काम करत नाही आहे. त्याच्यामुळे असं कुठे रिफ्ट आहे असं माझं मत नाही आहे. भाजपा शिवसेना युती ही पूर्णपणे संघटित आहे. भाजपाचे लोक आपण जसं म्हणताय तसं प्रत्यक्षात दिसतात, पण काम करताना नक्की जोर कशावर आहे, प्रचाराचा जोर कशावर आहे आणि मुद्दे प्रचाराचे काय आहे? भारतीय जनता पक्षाच्याकडून जेव्हा प्रचाराची सुरुवात झाली त्याच्या अगोदर भारतीय जनता पक्षाने जी तयारी केली होती, सर्वात महत्त्वाची तयारी म्हणजे बूथ कमिट्या कॉन्स्टिट्यूट झालेल्या आहेत. प्रत्येक बूथवरती कार्यकर्ता असेल आणि तो मतदारापर्यंत जाईल आणि मतदाराला आणून मतदान करून घेईल ही पहिली पायरी निवडणुकीची जी असते. त्यातला सर्वात मेजर रोल जो असतो तो बूथ कमिटीवरचा कार्यकर्ता प्ले करत असतो. अनेकदा असं असतं की बूथ कमिटीवरचे कार्यकर्ते जरी ॲक्टिव्ह असले तरी वरची लीडरशिप नसते. पण तुम्ही बघितलं असेल की मागच्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाची ताकद वाढलेली आहे. म्हणजे मागच्या निवडणुकीच्या वेळेला सुनील देशमुख हे भारतीय जनता पक्षामध्ये नव्हते. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये डॉक्टर सुनील देशमुख हे भाजपाचे आमदार म्हणून निवडून आले, 32,000 आघाडी घेऊन निवडून आले. त्याच्या पुढच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये एक हाती सत्ता भारतीय जनता पक्षाच्या हातात आली. 45 आमचे नगरसेवक आज या मतदारसंघामध्ये या ठिकाणी काम करत आहेत. म्हणजे बूथचा कार्यकर्ता नगरसेवक हा दुसऱ्या पायरीवरचा माणूस आहे. त्याच्यावरती सर्व भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि मला असं वाटतं म्हणूनच हा जो प्रचार आहे अगदी तळागाळापर्यंत प्रचार करत आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये सर्व प्रभागनिहाय बैठका आणि कार्यकर्ता, महत्त्वाचे काही कार्यकर्ते आणि त्या भागात असलेले म्हणजे शिवसेना भाजपाचे यांच्या खूप चांगल्या सभा झालेल्या आहेत. म्हणजे एकेका प्रभागाच्या सभेला 300-400 कार्यकर्ते आणि हे उपस्थित आहे. ही मला फार जमेची बाजू वाटते. निवडणुकीत मुद्दे काय पण हे फक्त म्हणजे आपण असं म्हणू का की जे मोदी सरकारने काम केलेलं आहे किंवा राज्य सरकारने, फडणवीस सरकारने जे काम केलेलं आहे त्या कार्यक्रमावरच आपण निवडणूक लढतो आहे की काही स्थानिक मुद्दे पण या प्रचारामध्ये आपण लोक आणताय? नाही, निवडणूक ही लोकसभेची असल्यामुळे देशपातळीवरचे जे मुद्दे असतात ते मुद्दे हे प्रभावी असतातच की शेवटी लोक, या देशाची जी लोकशाही आहे ती खरोखर प्रगल्भ आहे आणि लोकांना, मतदारांना, अगदी म्हणजे अशिक्षित मतदारालासुद्धा हे कळतं की बा ही निवडणूक देशाचं सूत्र कोणाच्या हातात द्यायचं आहे, देशाचं नेतृत्व आपल्याला कोणाच्या हातात द्यायचं आहे, या बाजूनी ती जाते शेवटी. आणि म्हणून दोन्ही पातळींवरचे मुद्दे आहेत. देश पातळीवरती मोदी सरकारचं असलेलं काम, माननीय नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये असलेला प्रेम आणि आदर जो आहे तो पहिला मुद्दा आहे. राज्य सरकारने केलेलं जे काम आहे, देवेंद्र फडणवीस सरकारने केलेलं काम जे आहे ते लोकांच्या पुढे आहे. आणि आपण जसं म्हणता की स्थानिक मुद्दे अजिबात नसतातच असंही नाही, स्थानिक मुद्दे असतात. तो प्रयत्नसुद्धा झाला, म्हणजे पहिला प्रयत्न हाच झाला की बा हे माननीय खासदार महोदय हे निष्क्रिय आहेत आणि म्हणून स्थानिक मुद्द्यांवरती जेव्हा निवडणूक आली तेव्हा त्यांनी त्यांचं रिपोर्ट कार्ड जेव्हा लोकांसमोर दिलं, म्हणजे शेवटी असं आहे काम किती केलं तर ते कसं तुम्ही प्रेझेंट करता यालासुद्धा अतिशय महत्त्व असतं निवडणुकीच्या तंत्रामध्ये. आणि आनंदराव अडसूळ साहेबांनी केलेलं जे काम आहे, विशेष करून रेल्वेच्याबद्दलचं, आणि असं आहे की खासदारांकडून तुम्ही स्थानिक पातळीवरच्या कामांची अपेक्षा करू शकत नाही, पण आपल्या खासदारांनी देश पातळीवर असलेले जे मंत्रालय आहे, मग ते रेल्वे मंत्रालय असेल, इतर मंत्रालय असतील, याच्या बाबतीत काय काम केलं, तर त्यांनी जेव्हा त्यांचा रिपोर्ट कार्ड केला. आणि मला असं वाटतं की ज्या व्यक्तीला सतत 5 उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळतो, संसदरत्न पुरस्कार मिळतो, ह्याच्यापेक्षा मोठं सर्टिफिकेट अजून काय हवं आहे? आणि म्हणून स्थानिक पातळीवरचे मुद्दे जेव्हा वर आले त्याच्यात ताबडतोब भाजपा शिवसेनेने आणि सन्माननीय अडसूळ साहेब यांनी त्यांचं केलेलं काम जेव्हा लोकांच्या समोर दिलं, तर आपण बघितलं असेल की या गेल्या 3-4-5-7 दिवसामध्ये आता स्थानिक स्तरावरचा तो जो प्रश्न होता
तो काही विरोधकही उचलत नाही आणि लोकांचंही त्या बाबतीत आता मत स्पष्ट झालेलं आहे. या निवडणुकीतले जे अपक्ष उमेदवार आहेत किंवा संयुक्त पुरोगामी आघाडीचे समर्थित उमेदवार नवनीत राणाचे आहेत, त्यांनी अचलपूरला जिल्ह्याचा दर्जा द्यावा हा अशा प्रकारची एक मागणी त्यांनी केलेली आहे. या मागणीबद्दल आपल्या पक्षाचं किंवा उमेदवारांचं काय मत आहे? अचलपूरला जिल्हा द्यावा हे ही मागणी तर फार जुनी आहे, ही काही आजची मागणी नाही आहे. गेल्या एक 20-25 वर्षांपासून सातत्याने ही मागणी होते आहे. विशेषतः वाशिमला जेव्हा जिल्ह्याचं हे दिल्या गेला, दर्जा दिल्या गेला, त्याही वेळेला याबाबतची मागणी उठते आहे आणि याच्या बाबतीत सरकार नेहमी सकारात्मकच असतं. शेवटी एक गोष्ट निश्चित आहे की जिल्ह्यांचं स्वरूप छोटं झालं तर त्या तिथून प्रशासनिक आणि इतर सर्व याचं जे कंट्रोल आहे ते करणं सोपं जातं. मला असं वाटतं की याही बाबतीत भाजप शिवसेने युतीचं जे सरकार आहे ते सकारात्मकच आहे. फक्त त्याच्याकरता आवश्यक असणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर असतं, जिल्हा करा म्हणजे काय एका दिवसात जिल्हा थोडी होतो. आता आपण बघितलं असेल वाशिमला जेव्हा जिल्हा केला त्याच्यानंतर तिथे जिल्हाधिकारी कार्यालयासाठी सुद्धा प्रॉपर असं ऑफिस नव्हतं आणि मग तर तुम्हाला जिल्हा स्तरावरचे सर्व कार्यालय तिथे करावे लागतात, मग ते पोलीसचं असेल, महसूल असेल, कोर्ट असेल, आणि ह्या सगळ्याला लागणारा वेळ लक्षात घेता मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये अचलपूरला जिल्हा करण्याच्या दृष्टिकोनातून भाजप शिवसेना युतीचं सरकार निश्चितपणे काम करेल. पण आपल्याला काय वाटतं, नक्की ही मागणी जी आहे ही इतक्यात जी आलेली आहे ती फक्त निवडणुकीत आलेली आहे? मागच्या वर्षभर दोन वर्षभर आपण असं पाहिलं किंवा मागच्या 5 वर्षाचा पण इतिहास पाहिला तर ही मागणी कुठे आंदोलन झालं काही झालं असं काही झालेलं फारसं नाही आहे, फक्त ही निवडणुकीच्या काळात आलेली मागणी आहे असं आपलं मत आहे का? इतक्या वर्षाच्या माझ्या राजकीय अनुभवातून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, निवडणूक आली की ट्रायल अँड एरर मेथड असते की नाही, त्या ट्रायल अँड एरर मेथडचा वापर होतो. एखादा मुद्दा आपल्याला वाटतो की बा होत नाही आहे निवडणुकीमध्ये, आपल्याला काही सापडत नाही आहे, तर मग एक मुद्दा टाकल्या जातो, ती ट्रायल असते. मग ती ट्रायल टाकल्यानं ट्रायलमध्ये गेल्यानंतर समजा तो जर पिकअप झाला जनतेमध्ये, जर त्याला फार प्रतिसाद मिळाला तर पुढे जावं लागतं आणि नाही झाला तर तो मुद्दा तिथे संपून जातो. त्याच्यामुळे निवडणुकांच्या मध्ये अशा प्रकारचे मुद्दे येणं आणि अशा प्रकारच्या मागण्या हे तर सातत्याने चालणारी गोष्टच आहे. आणि आजकाल मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मतदार एवढा जागरूक झालेला आहे की निवडणुकीच्या तोंडावरती हे मुद्दे का येतात, कशासाठी येतात आणि ह्या सगळ्याच्या बाबतीत त्याला सगळं समजायला लागलं आहे. पूर्वीसारखी स्थिती राहिलेली नाही आहे आणि विशेष करून आता जो नवीन मतदार आहे तो तर अतिशय जागरूक आहे. तुम्ही जे म्हणतात की 2 वर्षापूर्वी 1 वर्षापूर्वी त्याचा कुठे सुतोवाच नाही आणि एकदम निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचे मुद्दे येतात, तर अशा प्रकारचे मुद्दे हे तर निवडणुकीचं अविभाज्य अंग झालेलं आहे. किंबहुना त्याच्याशिवाय आता निवडणुका पुढे जाऊ शकत नाही. पण तेवढीच दुसरी बाजू अशी आहे की लोकसुद्धा तेवढे जागरूक झालेले आहेत, त्यांना बरोबर कळतं की हे मुद्दे किती, आपण आजच्या या घटकेला हे मुद्दे काय येत आहेत, कशासाठी येत आहेत आणि त्या त्या पद्धतीने लोक त्याला त्या त्या विषयांना महत्त्व देतात किंवा सोडून देतात. आपलं म्हणणं असं की अचलपूर जिल्हा व्हावा ही जी एक मागणी आहे, तर त्या मागणीचा फारसा परिणाम काही मतदानावर होणार नाही मला या ठिकाणून तर असं वाटत नाही. मी अजून अचलपूरला गेलो नाही आणि त्याच्यामुळे अचलपूरला काय स्थिती आहे ती मला माहीत नाही, पण अचलपूरच्या लोकांची ही मागणी जी आहे ती सर्वच पक्षांनी प्रत्येकच निवडणुकीमध्ये उचललेली मागणी आहे, त्याच्यामुळे त्याचा काही फार प्रभाव पडेल असं मला वाटत नाही. दुसरं एक असं आहे की अमरावती जिल्ह्यात गेल्या 5 वर्षामध्ये आपण एक पाहिलं की शेतकऱ्यांची आत्महत्या आणि शेतकऱ्यांचा प्रश्न ह्या गंभीर समस्या आहेत सगळ्या. एक हा एक मोठा प्रश्न आहे आणि दुसरा जो प्रश्न आहे आपल्याकडे तो बेरोजगारीचा आहे. तर अमरावती जिल्ह्याच्या खऱ्या समस्या ज्या राहिलेल्या आहेत किंवा सध्या फार अशा तीव्र अशा स्वरूपाच्या आहेत, तर या त्या दोन समस्या आहेत. या दोन समस्यांवर खासदार साहेबांनी नक्की काय केलेलं आहे आपण काय सांगू शकाल? मला असं वाटतं की त्यांनी फार चांगलं काम त्या क्षेत्रामध्ये केलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी आजच त्या भागातनं आलो, माझं शेत त्या भागात आहे त्यामुळे मी तिकडून आलो. तुम्ही जर बडनेरापासून पुढे ते रेल्वे वॅगन कारखाना जो आहे त्याचं जर बघायला गेलात तर तुम्हाला गेल्या 1-2 वर्षामध्ये तो असा वर येताना दिसतो आहे. चांगलं मोठं काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि आजपर्यंत कधी नव्हे एवढं काम त्या ठिकाणी सुरू आहे. त्याच्याकरता बजेटमध्ये त्यांनी सातत्याने तरतूद करून घेतली आणि एक मोठं काम वॅगनार कारखान्याच्या निमित्ताने एक मोठा कारखाना येणार आहे. आणि शेवटी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अमरावती ही जी शहर आहे इथे एकदम खूप धडाधडा कारखाने येतील असं जर कोणाला वाटत असेल तर ते चूकही आहे आणि अशा प्रकारचा कोणी समज करून द्यायचा प्रयत्न करत असेल तर ती दिशाभूल आहे असं मला वाटतं. एकूणच देश पातळीवरती आज औद्योगिकरणाच्या समोरची जी आव्हानं आहे, विशेष करून जागतिक स्तरावरची जी आव्हानं आता देशाच्या समोर आलेली आहे, त्या सर्व परिपाठ याच्यामध्ये
ही जी आव्हानं आहे ती अमरावतीपर्यंत कशा पद्धतीने आपल्याला करता येईल, पण त्यातूनही मार्ग काढत असताना मला असं वाटतं की खासदार साहेबांनी त्याच्याकरता फार प्रयत्न केले. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तो रेल्वे वॅगन कारखाना आणि शेवटी एक कारखाना आल्यानंतर त्याला ॲन्सिलरी युनिट्स येतात. बघा आता वॅगन रिपेअरिंग कारखाना आला तर ते काही सगळं तिकडून बाहेरून नाही आहेत, मग त्याला लागणारे काही छोटे मोठे पार्ट असतात, त्याचे छोटे छोटे उद्योग इथे उभे राहू शकतात, त्याच्याकरता लागणारा जो रोजगार आहे तो काही परप्रांतातून इथे येत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की एक मोठा रोजगार त्या ठिकाणी निर्माण होईल. MIDC जो हे आहे आपण बघितलं असेल की नांदगाव MIDC गेल्या 5 वर्षामध्ये अनेक कारखाने आले. श्याम इंडो फॅब नावाचा कारखाना सगळ्यात पहिले आला, त्याच्या मागेमागे CRM आहे, रेमंड्स आहे, म्हणजे विशेष करून कापडा निर्मितीच्या क्षेत्रातलं मोठं काम खासदार साहेबांनी त्याच्याकरता सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. आणि हळूहळू हळूहळू अमरावती शहर आहे उद्योगाकडे जात आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं की त्यांनी केलेल्या या सर्व सन्माननीय मुख्यमंत्री महोदय जे आहेत देवेंद्रजी फडणवीस यांनी विशेष लक्ष घातलं अमरावतीकडे, माननीय गडकरी साहेबांनी विशेष लक्ष घातलं. मला आठवतं की निवडून आल्याबरोबर त्यांनी अमरावतीला त्याबाबतची बैठकच लावली होती कमिशनर ऑफिसमध्ये, आणि सगळे जेवढे वस्त्रोद्योगातले लोक होते मोठे मोठे त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं तुमचे काय प्रश्न आहे मला सांगा. आणि कलेक्टर होते, कमिशनर होते, त्यानंतर ह्या सगळ्या लोकांना घेऊन त्यांनी ते काम पुढे नेलं. या ठिकाणचे सन्माननीय आपल्याला माहीत आहे सुनील देशमुख हे जे आहे हे स्वतः सातत्याने त्याचा पाठपुरावा करत असतात. मला असं वाटतं की एकूण जगातली जी स्थिती आहे उद्योगाची त्याचा आपल्या राष्ट्रीय उद्योगांवर झालेला परिणाम आणि एकूणच देश पातळीवरती उद्योगांच्या समोरची जी आव्हानं आहे ती लक्षात घेता अमरावतींनी जे काही या 5 वर्षामध्ये मिळवलं आहे ते सुद्धा कमी आहे असं मला वाटत नाही. चांगली मोठी प्रगती त्या निमित्ताने आपल्याला शेवटी आपल्याला कंपॅरेटिव्ह हे सगळं बघण्याची गरज असते. शेवटी माझ्यासारखा माणूस जेव्हा बोलतो तेव्हा मला असं बोलून निघून जाता येत नाही. या सर्व एकूणच याच्यावरती जर विचार केला तर अमरावतीने खूप काही मिळवलं असं मला वाटतं. आपण ज्या कापड उद्योगाचं आत्ता उदाहरण दिलं, इथे उद्योग आले आहेत, प्रोडक्शन पण सुरू झालेलं आहे, पण ज्या प्रमाणात आपल्याला रोजगार अपेक्षित होता तो रोजगार काही आलेला नाही असं अनेक लोकांचं म्हणणं आहे. त्यातल्या त्यात व्हाईट कॉलर रोजगार आपण जो म्हणतो, इंजिनियर लोकांना इथे नोकऱ्या लागल्या आहेत असं काही इथे झालेलं नाही. ज्या नोकऱ्या मिळालेल्या आहेत, रोजगार जो मिळालेला आहे तो कामगार वर्गाला बहुसंख्येने मिळालेला आहे, तर याचं काय कारण असं? हे बघा, तुम्ही जर असं बघितलं असेल ना तर आपल्या असं लक्षात येईल की स्किल्ड हा जो एम्प्लॉई आहे की कुशल वर्गाचा जो विशेषतः तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केवळ वस्त्रोद्योगाच्याच याच्यामध्ये इंडस्ट्रीजमध्ये होत नाही आहे. तर तुम्ही जर ऑटोमोबाईल सेक्टरचं जर बघितलं तर पूर्वीला जे काम सर्व हाताने व्हायचं आता त्या बेंचवरनं त्या गाड्या अशा सरकत जातात आणि फटाफट कम्प्युटराईज यांनी होतात. त्याच्यामुळे स्किल्ड लेबर हा जो पार्ट आहे किंवा तुम्ही म्हणता तसे इंजिनियर्स लोकांना तिथे काम कमी मिळालं असेल, परंतु आम्हाला शेवटी हेही बघावं लागेल की एका इंडस्ट्रीमध्ये कुशल वर्ग किती लागतो आणि अकुशल वर्ग किती लागतो. तर आपल्याला असं दिसेल की 10% लोक हे कुशल वर्गातले लागतात आणि आता ऑटोमेशन झाल्यानंतर तर 10% हे प्रमाणसुद्धा कमी झालेलं आहे. आणि अकुशल जो वर्ग असतो किंवा त्याच्यापेक्षा खालचा जो वर्ग असतो तो वर्ग 80-90% लागत असतो. आणि मूळ जर 80-90% लोकांना जर तिथे काम मिळणार असेल, रोजगार मिळणार असेल, तर मला असं वाटतं की मोठी उपलब्धी असते ती. आपल्या अमरावतीचा एक फार मोठा प्रश्न आहे तो असा आहे की आपल्याकडे शिक्षणाची पंढरी म्हणून लोक पाहतात, ती वस्तुस्थिती आहे. आपल्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज जे उघडले आहे ते जवळपास 10-12 आहे. या ठिकाणून दरवर्षी 1000 इंजिनियर्स बाहेर पडतात, पण हे इंजिनियर्स नक्की बाहेर जाऊन कुठे जातात, काय करतात, यांना नोकऱ्या मिळतात की नाही, या प्रकारचं ऑडिट आपल्याकडे कधीही आजपर्यंत झालेलं नाही. या इंजिनिअरिंग कॉलेजेसचं भवितव्य काय आणि इथून पदवीधर होणाऱ्या इंजिनियर्स लोकांचं काय? नाही, अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला शशीभाऊ. असा आहे की मी फक्त राजकीय क्षेत्रातच काम करत नाही तर 20-22 वर्ष मी विद्यापीठाच्या क्षेत्रात काम करत होतो. आणि विद्यापीठांच्या क्षेत्रात काम करत असताना मी त्याही वेळेला सांगत होतो, आजही ही गोष्ट सांगतो, की मनुष्यबळ निर्माण करणं हे सर्वात महत्त्वाचं काम विद्यापीठाचं आहे. आणि मनुष्यबळ कसं निर्माण होतं तर त्या ठिकाणी येणाऱ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्याला कसं मनुष्यबळ हवं आहे हे आम्हाला पहिले समजून घेता आलं पाहिजे. म्हणजे समजा इथे येणाऱ्या इंडस्ट्रीज या वस्त्रोद्योगातल्या आहेत तर आमच्याकडे वस्त्रोद्योगावर आधारित असलेलं मनुष्यबळ निर्माण करणारी महाविद्यालयं आहेत का? ती जर नसतील
तर मग आम्ही आमचे आमचे जे सिलॅबस आहे किंवा आमचे जे अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये रिफॉर्म्स आणले का, किंवा आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करतो आहे का? असं होणार नाही की इथे उद्योग वस्त्रोद्योगाचे येणार आहे आणि तुमच्या जो आय टीची माणसं आहेत किंवा तुमच्या जो सिव्हिलची माणसं आहे आणि तुम्ही मग ही अपेक्षा करावी की आमच्या इथले हजारो इंजिनियर जर पुण्याला निघून जातात पण आमच्या इथे स्थानिक आम्हाला रोजगार मिळत नाही, तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल हा युनिव्हर्सिटीजचा असतो. आणि मला असं वाटतं, माझं हे स्वतःचं वैयक्तिक मत आहे, की त्या दृष्टीने फार काही आमच्या भागामध्ये आम्ही प्रयत्न करू शकलो नाही किंवा करण्यात येत नाही आहे हे ज्या दिवशी आम्हाला कळेल, म्हणजे अगदी बी करण्याची गरज नाही, डिप्लोमा केलेले सर्टिफिकेट कोर्स केलेल्या लोकांनासुद्धा चांगलं काम त्या ठिकाणी मिळू शकतं. नेमका रोजगार कुठे आहे, नेमका रोजगार कुठे आहे आणि त्याच्यासाठी काय शिक्षण त्यांना हवं आहे, काय अनुभव त्यांना हवा आहे, हे जर आम्ही एकदा सगळ्यांनी मिळून बसून समजून घेतलं तर मला असं वाटतं की हा प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही हाताळू शकतो. शेवटी शिक्षण हे इररिलेव्हंट तेव्हाच होतं की जेव्हा त्याच्यातून रोजगाराची किंवा उपजीविकेचं साधन निर्माण होत नाही तेव्हा लोक ते शिक्षण सोडून देतात. आणि आपण बघितलं असेल की गेल्या 2-3-4 वर्षामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेसच्या समोरचं जे आव्हान आहे, म्हणजे अनेक इंजिनिअरिंग कॉलेजेस आज असे आहेत की जे बंद होण्याच्या स्थितीत आहे. मग ह्याचं कारण काय? तर कारण हेच आहे की आमचं एज्युकेशन हे इररिलेव्हंट होत चाललं आहे. आणि जेव्हा आमचा रिलेव्हन्स आम्ही गमावून बसतो तेव्हा जगातली कोणचीच शक्ती तुमचं अस्तित्व टिकवू शकत नाही. हा सिंथेसिसच आहे, म्हणजे हा थिसिसच आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून त्या त्या ठिकाणची जी माणसं आहेत त्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि म्हणून इथे निर्माण होणारा आय टीवाल्याला शेवटी बँगलोरला, हैदराबादला, पुण्याला आणि मुंबईलाच जावं लागेल. त्याला इथे रोजगार मिळेल अशी अपेक्षा जर आपण करत असेल तर मला असं वाटतं की ती आपली स्वतःची आपण दिशाभूल करून घेतो आहे. नाही, मला असं वाटतं की जे शिक्षण आपण घेतो त्याच्यासाठी रोजगार तल्पायला स्थानिक मिळालाच पाहिजे, ही तर अपेक्षा फारशी चुकीची नाही. प्रश्न असा आहे की त्याला संधी किती आहेत आणि त्या संधी मिळाव्यात म्हणून राजकीय स्तरावर किंवा प्रशासकीय स्तरावर प्रयत्न किती झालेले आहेत. आपण जे उत्तर मला आत्ता दिलं ते असं आहे की हे आपण करू शकलेलो नाही, तर हे अपयश नक्की मग कोणाचं आहे? मी आपल्याला सांगितलं ना की बघा, असं आहे की आय टी सेक्टर हा आज देशातलाच सगळ्यात मोठा एम्प्लॉयमेंट देणारा सेक्टर आहे, की जिथे सर्वात जास्त ह्युमन रिसोर्सची गरज आहे आणि सर्वात जास्त इंजिनियर्स त्या ठिकाणी आपलं काम करतायत. पण तुम्ही जर बघितलं असेल तर मधल्या काळामध्ये आय टी सेक्टरमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात रिसेशन आलेलं आहे. म्हणजे इन्फोसिससारख्या कंपनीनी हजारो त्यांची इंजिनियर्स आज काढून टाकले आणि त्याच्यासमोरसुद्धा जागतिक स्तरावरची आव्हानं आहेत. अमेरिकेने व्हिसा देणं बंद केलेलं आहे. आपण हे प्रश्न जेव्हा विचारात घेतो तेव्हा आपल्याला याचा संपूर्ण अभ्यास करावा लागतो, तेव्हा आपलं असं लक्षात येईल की आय टीची जी स्थिती आहे आज ती जागतिक स्तरावरती त्याच्यात आलेली मंदी आणि भारतामध्ये एकूणच ज्या ठिकाणी आय टी आहे, म्हणजे पुणे असेल, बँगलोर असेल, हैदराबाद असेल, फार मोठी शहरं आहेत, त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की नागपूर हे आज जगातलं देशातलं 13वं मोठं हे आहे, शहर आहे. आणि नागपूरमध्ये सुद्धा आय टी सेक्टरला आणण्याचा प्रयत्न झाला, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी केला आणि गेल्या अनेक वर्षा, आणि तिथे आय टीसाठी आवश्यक असणारं सर्व इन्फ्रास्ट्रक्चर तिथे आहे. म्हणजे आय टीमध्ये येणारा जो माणूस असतो तो सगळ्यात पहिला विचार काय करतो की माझ्या मुलाला उत्तम शिक्षण मिळेल की नाही मिळेल, इथे इंटरनॅशनल स्कूल्स आहेत का नाही, राहण्याची व्यवस्था आहे का नाही, रोड सेफ्टी आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तो येतो. परंतु तुम्हाला मी अतिशय ठामपणे सांगू शकतो की नागपूरमध्ये सुद्धा आय टीच्या करता कुठल्याही प्रकारचे इतके प्रयत्न करून सुद्धा त्या इंडस्ट्री झाल्या नाहीत. आणि आपल्याला माहीत आहे की आता पब्लिक सेक्टर हा विषय ऑलमोस्ट संपलेला विषय आहे, म्हणजे सरकारनी कारखाने काढायचे आणि रोजगार उपलब्ध करून द्यायचा ही स्थिती आता संपलेली आहे. मग आता प्रायव्हेट इंडस्ट्रीज येणार, मग प्रायव्हेट इंडस्ट्रीजच्या स्तरावरची सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर नागपूरमध्येच आज आय टी सेक्टरला कुठेही स्कोप नाही आहे किंवा ते वाढत नाही आहे तर अमरावती तर 3-tier city जातं. त्याच्यामुळे अमरावतीमध्ये आय टीच्या करता आपण, तुम्ही, आम्ही आणि सगळ्या राजकीय पक्षांनी किंवा नेत्यांनी कितीही प्रयत्न केले तरी मला असं वाटत नाही की अजून 5-10 वर्ष इथे आय टीचं मोठं हब किंवा आय टीच्या क्षेत्रातल्या काही कंपनीज येतील. म्हणून मी तुम्हाला काय म्हणालो की माझ्या इथे जर वस्त्रोद्योगाचे कारखाने येणार असतील आणि मी जर आय टीचे इंजिनियर्स तयार करणार असेल तर आय टीचे जरूर केले पाहिजे, माझं असं म्हणणं नाही, ते बाहेर जातील ना. आम्ही इथे स्थानिक जे शिक्षण देतो त्याला स्थानिकच रोजगार मिळाला पाहिजे हा आग्रह धरणंसुद्धा चुकीचं आहे ना. पुण्यात शिकणारी जी मुलं आहेत
ती काही पुण्यात रोजगार मिळेल असं धरून शिकत नाही. त्यांना माहीत आहे माझा रोजगार अमेरिकेमध्ये मला मिळणार आहे, इंग्लंडमध्ये मला मिळणार आहे, ऑस्ट्रेलियामध्ये मला मिळणार आहे. आज अनेक तिथले मुलं जे आहे ते फॉरेनमध्ये जातात, आमच्या इथली मुलं पुण्याला जातात. त्याच्यामुळे आम्हाला जर इथे स्थानिक रोजगार मिळाला पाहिजे हा जर विषय आपण जर मर्यादित स्वरूपात जर चर्चेला घेतला तर मला असं वाटतं की त्याकरता या ठिकाणी जे कारखाने आमच्याकडे आज आलेले आहेत त्या कारखान्यांना आवश्यक असणारं मनुष्यबळ, मग ते इंजिनियरच हवं असं नाही, डिप्लोमा झालेले, सर्टिफिकेट कोर्स केलेले सुद्धा. त्या दृष्टीने मी तुम्हाला हे म्हणत होतो की विद्यापीठांची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी त्यांनी पूर्ण करणं गरजेचं आहे. नाही, हे माझ्या लक्षात आलं. तर विद्यापीठांनी आता नक्की काय केलं पाहिजे किंवा त्या दृष्टीने आपल्याजवळ आपल्या पक्षाजवळ तरी काही कार्यक्रम आहे का? आपण जसं वस्त्रोद्योग आपण सांगितलं, तर वस्त्रोद्योगाला पूरक असं शिक्षण आपल्याकडे सध्या दिलं जात नाही आहे, ते दिलं जावं याच्यासाठी काही कार्यक्रम, असं काही थॉट कुठल्या लेवलला सुरू आहे का? किंवा आपल्या पक्षातर्फे आपण असं काही प्रयत्न करणार आहे? मी आपल्याला सन्माननीय माननीय आमदार नितीनजी गडकरी ज्यावेळेला अमरावतीला आले होते त्यांनी वस्त्रोद्योगातील सर्व इंडस्ट्रीजच्या लोकांना इथे बोलवलं होतं आणि त्यांनी जाहीररित्या त्या सभेमध्ये हे सांगितलं होतं की याच्यातले जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांनी आणि विद्यापीठाने किंवा जे या क्षेत्रातले इंटेलेक्च्युअल लोक आहेत त्या सगळ्या लोकांनी बसलं पाहिजे आणि या इंडस्ट्रीजकरता आवश्यक असणारं जे मनुष्यबळ आहे ते जोपर्यंत तुम्ही स्थानिक स्तरावर तयार करणार नाही तोपर्यंत ते रोजगार या ठिकाणी मिळू शकणार नाही. आणि मग तो मिळाला नाही तर इंडस्ट्रीज आल्यावर आम्ही ओरडत राहतो की आमच्या स्थानिक मुलांना मिळत नाही वा, पण तो मिळाला पाहिजे याच्यासाठी आम्ही जर प्रयत्न केले नाही तर तो नाहीच मिळणार. या दृष्टिकोनातून त्यांनी स्वतः प्रयत्न केले, सुनील देशमुखांनी प्रयत्न केले, पण आपल्याला माहीत आहे मी इतके वर्ष विद्यापीठाच्या व्यवस्थेमध्ये राहिलेलो आहे, विद्यापीठ या ऑटोनॉमस बॉडीज असतात, ते तसे स्वयंभू आहेत सगळे लोक आणि अकॅडमिक लोक आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या स्तरावरती प्रयत्न सुरू आहेत, पण मला असं वाटतं की पाहिजे त्या प्रमाणात अजूनही आम्हाला त्याच्यामध्ये अजून खूप काही करण्याची गरज आहे. त्या संदर्भात आपल्याला फारसं यश आजपर्यंत मिळालेलं नाही आणि मला असं वाटतं की आपलं उत्तर ऐकून की फारसं यश मिळण्याची शक्यता पण नाही नजीकच्या भविष्यकाळात. लेट अस होपफुल असलं पाहिजे आपण. म्हणजे शेवटी असं आहे, मी विद्यार्थी चळवळीत विद्यार्थी नेता म्हणून सुद्धा काम केलं, अगदी NSU अध्यक्ष असताना सुद्धा, आणि मग विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐरणीवर आणायचे आणि विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्यांसाठी लढायचं आणि विद्यापीठाला बाध्य करायचं. म्हणजे अनेक असे कोर्सेस या विद्यापीठामध्ये आहेत की जे विद्यार्थी नेता म्हणून विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून त्यावेळेला आम्ही आंदोलनं केली आणि विद्यापीठाच्या कुलगुरूंना आणि व्यवस्थापन परिषदांना बाध्य केलं की जसं त्यावेळेला MPhil कोर्स होता तो सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये होता, माझ्याही इथे नव्हता. आणि UGC म्हटलं की जोपर्यंत MPhil राहणार नाही तोपर्यंत सिनियर कॉलेजचा लेक्चर होऊ शकत नाही. मग आम्ही आंदोलन केलं की आम्हाला एकतर MPhil वगळा किंवा आम्हाला MPhil कोर्स द्या. ह्या प्रश्नाचं उत्तर विद्यापीठाजवळ नव्हतं आणि त्यावेळेला चान्सलर इथे आले होते, सन्माननीय शिक्षण मंत्री होते, त्यांना त्यांनी हेच प्रश्न विचारला. मी त्यांना जेव्हा विचारलं की बा आमच्याकडे हे नाही तर मग एकतर तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना त्याच्यातून वगळलं पाहिजे, आमचा MSc MCOM आणि MA झालेल्या विद्यार्थ्याला थेट तुम्ही नियुक्ती दिली पाहिजे किंवा आम्हाला ते दिलं पाहिजे. तर एवढ्या सर्व अडचणीच्या याच्यातसुद्धा तातडीने MPhil कोर्सेस सुरू झाले. सो शेवटी काय आहे, हा अवेअरनेस जो आहे हा समाजातून हा दबाव बनवल्या गेल्याशिवाय आजच्या सर्व एकूणच याच्यामध्ये एकूणच राजकीय व्यवस्था अशी झालेली आहे किंवा साऱ्या व्यवस्था अशा आहे की कुठेतरी आम्ही आमची संवेदनशीलता गमावून बसलो आहोत का, आमचा रेलेव्हन्स त्याच्याचा जो आहे तोच गमावून बसलो आहे का, अशी स्थिती आहे. किंबहुना अनेकदा मला असं वाटतं की आमचे नेमके काय प्रश्न आहे हे सुद्धा आम्हाला समजून घ्यायचं नसतं आणि मग इथे हा सगळा प्रॉब्लेम आहे की जे त्याचे बेनिफिशरीज आहे, समजा या कोर्सेसच्या करता जी असलेली व्यवस्था आहे ती जर समजा ते करत नसेल तर त्याचा सर्वात मोठा आघात कोणावर होतो आहे, तर विद्यार्थ्यांवर होतो आहे. मग विद्यार्थ्यांकडून ती मागणी आली पाहिजे, विद्यार्थ्यांच्या पालकांकडून आली पाहिजे, समाजातल्या सर्व घटकातून ती उभी राहिली पाहिजे की आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या मुलांना इथे हा रोजगार जर मिळत नाही आहे तर याला तुम्ही पण कारणीभूत आहात. जेव्हा आज तर स्थिती अशी आहे शशिभो की समाजाचा दबाव बनेपर्यंत प्रश्नच सुटत नाही, तर म्हणून याकरता मला असं वाटतं की समाज म्हणून आम्ही पण त्याला जबाबदार आहोतच. आता आपण शिक्षणाच्या प्रश्नाबद्दल चर्चा केली, बेरोजगारीच्या प्रश्नाबद्दल चर्चा केली, शेतीचं काय, शेतीचा प्रश्न हा मोठा गहन आहे, तो कुठल्याही लेवलला आपण चर्चा केली की शेवटी सगळा जो जोर येतो तो शेतमालाला भाव मिळत नाही इथंच येतो आणि तेच खरं शेतीचं अर्थशास्त्र आहे आणि तेच खरं शेतीची समस्या आहे. या संदर्भात काय म्हणजे काय मार्ग काय निघणार? शेतीचा जो तुम्ही प्रश्न सांगितला निश्चितपणे हा
अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो राज्याच्या समोर आहे, देशाच्या समोर तर आहेच आणि महाराष्ट्राच्या समोर तर तो आहेच, पण तो सर्वात अतिशय गंभीर अशा स्वरूपाने विदर्भाच्या समोरचा आहे आणि आत्महत्याग्रस्त जे जिल्हे आहेत त्याच्यातले सर्वात जास्त जिल्हे जे आहेत ते विदर्भामध्ये आहे. पण हाही जो प्रश्न आहे, तर हा प्रश्न काही आपण त्याला आपल्याला माहीतच नाही कारण अशातला भाग नाही आहे. याचं मूळ कारण जे आहे ते आहे सिंचनाचा अभाव आणि मग सिंचनाच्या व्यवस्था नसल्यामुळे निसर्गावर अवलंबून असलेली शेती करणारा जो शेतकरी आहे त्याच्या सर्व अर्थशास्त्रावर आणि त्याच्या सर्व जीवनमानावर त्याचा फार मोठा गंभीर अशा प्रकारचा एक परिणाम आहे. जोपर्यंत इथे शाश्वत शेती निर्माण आम्ही करू शकत नाही म्हणजे, आणि त्याच्याकरता निश्चितपणे मला आज या ठिकाणी मी आदरणीय बी टी देशमुख सरांच्या सोबत 20-25 वर्ष काम केलं, त्यांनी सिंचनाचा आणि विशेषतः अनुशेषाचा प्रश्न ज्या पद्धतीने राज्याच्या विधानमंडळांमध्ये लावून धरला, आज त्याच्यावरती गडकरी साहेब स्वतः काम करत आहेत आणि गडकरी साहेबांकडे ते खातं दिल्यानंतर जवळजवळ 20,000 कोटी रुपये याकरता त्यांनी केंद्रीय याच्यातून दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अर्धवट राहिलेले जे प्रकल्प आहे, जे 50% काम झालेले प्रकल्प आहेत त्याकरता फार मोठ्या प्रमाणावर त्यांनी निधी पूर्ण दिला आहे, सुरू केलं आहे काम. दुसरं विदर्भातले जे या क्षेत्रात काम करणारे लोक होते त्याच्यामध्ये निश्चितपणे अमरावतीचे आमदार जे आहे डॉक्टर सुनील देशमुख यांनी अनुशेषाच्या संदर्भात फार मोठी लढाई त्यावेळेला पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांच्या विरुद्ध केली आणि म्हणूनच त्यांना त्यांनी सिंचन मंडळाचं उपाध्यक्ष केलं, कॅबिनेट दर्जाचा कॅबिनेट दर्जा दिला. मला असं वाटतं की याचं मूळ जे आहे ना, आणि हे मूळ काही मी सांगतो अशातला भाग नाही, आपल्याला माहीत असेल कदाचित टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसनी याचा एक सर्वे केला आणि सर्वे केल्यानंतर विदर्भातले शेतकरी का आत्महत्या करतात याचं जेव्हा त्यांनी विश्लेषण करून दिलं तर त्याच्यामध्ये त्यांनी सिंचनाचा अभाव हे एक महत्त्वाचं कारण आहे हे त्यांनी दिलं. त्यावेळेला तत्कालीन पंतप्रधान सन्माननीय मनमोहन सिंगांच्या सरकारने एक इथे कमिटी पाठवली होती, आपल्याला आठवत असेल, त्या कमिटीनीसुद्धा त्याचा अभ्यास केल्यानंतर जो रिपोर्ट केंद्र शासनाला दिला आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे त्यांनी हे सांगितलं की सिंचनाचा अभाव हे याचं अत्यंत महत्त्वाचं कारण आहे. मग विदर्भाचा शेतकरी आत्महत्या करतो आणि पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करत नाही आहे याचं एक कारणच हे आहे की तिथे जी शेती आहे ती शाश्वत आहे, त्याला पाणी 12 महिने पाणी मिळतं आहे, एखादं पीक नाही आलं तर दुसऱ्या पिकामध्ये हे करतो, इथे तर पूर्ण निसर्गावर अवलंबून आहे. मला असं वाटतं की जोपर्यंत सिंचनाच्या सोयी आम्ही पूर्ण करणार नाही तोपर्यंत हा जो प्रश्न आहे याचं गांभीर्य किंवा याची जी एक प्रकारचं हे आहे ते आम्ही निश्चितपणे हा प्रश्न सतत ऐरणीवर राहणार आहे आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अत्यंत कठीण आणि अत्यंत दबावाच्या याच्यामध्ये इथला शेतकरी काम करतो आहे. एक प्रश्न आपला स्थानिक सांगा, प्रश्न असा की गेले 5 वर्षापासून केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये भाजपाचं सरकार आहे आणि स्थानिक महानगरपालिकेतही भाजप सत्तेवर आहे, पण स्थानिक अमरावती शहराच्या विकासाचा जर आपण विचार केला तर गेल्या 2 वर्षात अमरावती महानगरपालिकेने विकासात्मक काही फार मोठं काम केलेलं असं दिसत नाही. जे काम दिसत आहे ते फक्त काँक्रीट रस्त्यांचं आहे आणि ते मला असं वाटतं की ते आमदार सुनील देशमुख यांच्या माध्यमातून होतं, पण स्थानिक महापालिकेने या गेल्या 2 वर्षात एवढी मोठी सत्ता असून नक्की काय केलं हा प्रश्न अमरावतीकरांना पडलेला आहे. याचं उत्तर असं आहे की बघा, जेव्हा आम्ही त्या ठिकाणी सत्ता आमची आली 45 नगरसेवक घेऊन तिथे गेलो, त्याच्यानंतर मी स्वतः स्वीकृत नगरसेवक म्हणून त्या सभागृहामध्ये जेव्हा प्रवेश केला तर तिथे असलेलं जी फायनान्शियल इनडिसिप्लिन ज्याला म्हणतो, शेवटी बघा असं आहे एखादं मग राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल किंवा महानगरपालिका ज्याला आम्ही स्थानिक संस्था म्हणतो किंवा लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणतो, तर या ठिकाणी शेवटी पैशाची आर्थिक जी स्थिती असते ती स्थिती आणि त्यावर आधारलेलं सर्व प्रशासन, छोटं महानगरपालिका अमरावतीची आणि अमरावतीची महानगरपालिका जेव्हा स्थापन झाली तेव्हा साठे कमिशनने हा रिपोर्टच दिला होता की ही फायनान्शियली सक्षम असलेली महानगरपालिका नाही, त्यामुळे याला जर महानगरपालिकेत रूपांतरित करायचं असेल तर हिला जोपर्यंत तुम्ही ग्रँटी नेड देणार नाही तोपर्यंत ही सस्टेन होणार नाही. मी तिथे प्रवेश केल्यानंतर जेव्हा बघितलं तर साधारणतः 90 कोटी रुपयाचं कर देयकं ही कंत्राटदारांची देयकं थकीत होती आणि याचं कारण काय याचा जेव्हा शोध घेतला तर या ठिकाणी असलेले एक जे त्यावेळेसचे कमिशनर होते त्या कमिशनरांना 18 कोटी रुपये हे 11 प्लॅनमध्ये आले होते, 18 कोटी रुपये शासनाने द्यायचं कबूल केलं, त्यांनी 18 कोटीच्या अगेन्स्टमध्ये 54 कोटी रुपयाची कामं करून टाकली आणि ती लायबिलिटी जी आहे ती महानगरपालिकेवर ठेवली.
त्याच्यानंतर शेवटचं वर्ष आहे, निवडणुकीचं वर्ष आहे म्हणून तेव्हाचे जे सरकारमध्ये त्या ठिकाणी असलेले जे लोक होते, सत्ताधारी पक्षाचे लोक होते, त्यांनी जवळजवळ प्रत्येक प्रभागामध्ये साधारणतः 70-80 लाख याप्रमाणे जवळजवळ 30-40 कोटी रुपयाचं त्यांनी लायबिलिटी तयार केली. आणि मग हे सगळं 90 कोटी रुपयाचं कर्ज आमच्या खांद्यावर त्यांनी टाकलं. आणि म्हणून मी सभागृहातसुद्धा सांगितलं की कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझं. पण मग त्यातून आम्ही एक मार्ग निश्चितपणे स्वीकारला की हे कर्ज जे आहे किंवा हे देणं जे आहे, हे देणं हळूहळू जोपर्यंत आपण कमी करणार नाही तोपर्यंत निश्चितपणे आम्ही कितीही तरतूद केली तर कंत्राटदार काम घ्यायला तयार नव्हते. शेवटी नुसता आभास तयार करायचा, देखावा तयार करायचा यांनी प्रश्न सुटत नाही. आणि असं आहे की महानगरपालिकेच्या कायद्यामध्येच हे आहे की जर तुमच्या तिजोरीत पैसा नसेल तर त्या कमिशनरला अशा प्रकारचे कोणतीही टेंडरच काढता येत नाही. मग हे का घडलं? तर आता ते 54 कोटी ज्या कमिशनरांनी आले ते पॉप्युलर झाले, साऱ्या लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं. पण वास्तव काय आहे? तर ते आता ते 54 कोटी ही महानगरपालिकेवरती आलेली लायबिलिटी आहे. इट अमाऊंट्स टू ए फायनान्शियल इनडिसिप्लिन. स्थानिक कामं झाली. आता तुम्हाला मी सांगतो की गेल्या वर्षभरामध्ये आम्ही जवळजवळ 30-40 कोटी रुपये कंत्राटदारांचे देयकं दिले आणि मागच्या वर्षी पहिल्यांदा जेवढे मान्य केले 40 लक्ष रुपये प्रत्येक नगरसेवकाला, ते 40 लक्ष रुपयाची कामं त्यांच्या प्रभागामध्ये केली. आता DP फंडातनं जवळजवळ 22-1 कोटी रुपयाचे कामं आम्ही सुरू केली आहे. हे महानगरपालिकेचं स्वतः आहे. थोडा वेळ लागला आणि त्याचं कारणच मुळात हे आहे की मागच्या लोकांनी करून ठेवलेलं जे सर्व चुकीचा कारभार आहे त्यातून बाहेर पडायला वेळ तर लागतोच. पण येणाऱ्या एक वर्षभरात तुम्हाला दिसेल की इथे फार मोठ्या प्रमाणावर महानगरपालिकेची कामं होताना तुम्हाला दिसून येईल. मिलिंद, आपण राजकारणात इतकी वर्ष आहात, लोकशाही तिचा आत्मा आणि प्रेस आणि पत्रकारिता या सगळ्यांशी आपला संबंध अतिशय चांगला राहिलेला, यातलं आपसातलं परस्पर नातं जे आहे ते किती चांगलं होतं हे आपल्याला देखील माहिती आहे. पण एवढ्यामध्ये राजकारणात आणि प्रशासनात देखील एक अशी वृत्ती बळावते आहे की जे काही चाललेलं आहे ते प्रेसपासून दडवून ठेवायचं किंबहुना प्रेसला कधी महत्त्व द्यायचंच नाही. म्हणजे प्रेस विरहित लोकशाही असं एक विचित्र काहीतरी परिस्थिती सध्या निर्माण होताना दिसते आहे. महानगरपालिकेत आजपर्यंत कमिशनर असोत, महापौर असोत, कोणीही आम्ही काय करतो आहोत हे कधी प्रेसवाल्यांना बोलून आजपर्यंत सांगितलेलं नाही. काय कारण असेल याचं? मला असं वाटत नाही बघा, महानगरपालिकेच्या ह्याच्यात कमिशनर जे असतात ते तर दरवेळेला जे निर्णय घेतात प्रेसपर्यंत ते जातात, आमचा PR असतो. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, मी महापौर असताना सुद्धा प्रेसनी मला स्वतःला विचारलं येऊन तरच मी प्रेसच्या समोर जायचो आणि ठामपणे जायचो. आजही माझी भूमिका आहे, मी तर महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या संदर्भात किंवा कुठल्याही याच्या बाबतीत कधी पण कोणाशी पण वादविवाद करायला तयार आहे. पण मला असं वाटतं, जो माझा अनुभव आहे मी तुम्हाला सांगतो, गेल्या 10-15 वर्षामध्ये याचं जे बदललेलं स्वरूप आहे, तर महानगरपालिकांमध्ये आपल्याला एक सोय आहे तुम्ही समजून घ्या. आमच्या ज्या स्थायी समिती असेल किंवा इतर ज्या समित्या इन कॅमेरा होत्या त्या कॉन्फिडेन्शियल असतात, पण जी जनरल बॉडी असते ती तर जनरल बॉडी सगळ्यांसाठी ओपन असते. दर महिन्याची आमसभा असते आणि त्या आमसभेमध्ये हे सगळे विषय ऐरणीवर येतात, तिथे प्रेसचे लोक उपस्थित असतात. पण माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की त्यातल्या कोणत्या याला महत्त्व द्यायचं आणि कोणत्या याला महत्त्व द्यायचं नाही हे जेव्हा मी स्वतः जेव्हा दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांमध्ये किंवा प्रसिद्धी माध्यमातून हे पाहतो तर माझ्या मनातसुद्धा अशी खंत आहे की काही महत्त्वाचे प्रश्न तिथे एवढ्या ताकदीने मांडल्या जातात, लोकांचे प्रश्न मांडल्या जातात, पण त्याला प्रसिद्धी मिळत नाही. हे दोन्ही बाजूनी असं होत आहे. तर मला असं वाटतं की आमसभेमध्ये अत्यंत महत्त्वाचे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतात आणि मग त्या प्रश्नांच्या अनुषंगाने जर आपण या देश या शहराच्या मूळ प्रश्नांना दिशा देण्याचं काम जर केलं तर मला असं वाटतं की असं काही घाबरण्याचं कोणाला कारण नाही. तुम्हाला आठवत असेल तर प्रत्येक वेळेला आम्ही समोर आलो आणि सांगितलं की असं काही नाही. पण शेवटी असं आहे की प्रेसनी विचारलं तर सांगणार ना, जसं आज तुम्ही बोलवलं असं कुठल्याही प्रेसनी जर उद्या बोलवलं की बा हा विषय आहे, महानगरपालिकेच्या स्वच्छतेचा विषय आहे, महानगरपालिकेच्या आरोग्याचा विषय आहे, त्या संबंधातल्या प्रश्न आहेत किंवा इतर आहे, मला असं वाटत नाही कोणाला काही घाबरण्याचं तर काही कारणच नाही. उत्कृष्ट काम सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्या 2 वर्षामध्ये तुम्ही जर एक पाहिलं तर एका गोष्टीचं ठामपणे आम्ही तुम्हाला सांगू शकतो की कुठलाही घोटाळा, भ्रष्टाचार किंवा अशा प्रकारचं कुठलाही आरोप किंवा कुठल्याही प्रकारचं उदाहरण समोर आलं नाही. आणि मला असं वाटतं की स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासन देण्याचा आमचा जो वादा आहे किंवा आम्ही जे जीवनभर प्रिन्सिपल म्हणून हे सगळं स्वीकारलं आहे त्या दिशेने अतिशय उत्तम काम आम्ही केलेलं आहे.
लोकसभा आणि 10 विधानसभांचा दांडगा अनुभव. शह आणि काट शहाचे राजकारण, जनतेच्या प्रश्नांना नेत्यांची उत्तरे, समाजकारण आणि राजकारण, मस्त नेते आणि त्रस्त जनता, काय म्हणतो 5 वर्षांनं दिसणाऱ्या नेत्यांबद्दल समाज. एक बार फिर से अपने राजनीतिक प्रतिद्वंदियों पर चला जाएगा कीचड. काय आहेत सर्वसामान्यांच्या समस्या. जनतेचा कौल कोणाला, भाजपचे ना युतीला की काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला. शय और मात के इस खेल में किसकी बनेगी बात और कौन रहेगा खाली हाथ. प्रत्येक गाव आणि शहर हमारे आपकी समस्या जानने के लिए. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे प्रश्न घेऊन येत आहोत. बघत रहा निवडणूक रणसंग्राम 2019 फक्त विदर्भ न्यूज आणि VCN न्यूज वरती.